आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी. विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. नमस्कार, मी जोहिरी पांगम, सिंधुदुर्ग लाईव्हच्या न्यूज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, कोरोनाचे 6 रुग्ण सापडले, त्यामुळे सिंधुदुर्गातील कोरोना बाधितांची संख्या आता 100 वर जाऊन पोहोचली आहे. ही आकडेवारी नेमकी काय आहे, ते कोणत्या तालुक्यातले आहे, कुठे सापडले आहे, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सब एडिटर विनायक गावस. विनायक, काय सांगाल, काय आहे ही आकडेवारी? नक्कीच जुळली. तर आता आपण पाहिलं तर आता एकूण नवीन 6 जे कोरोना बाधित रुग्ण आहेत ते सापडलेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही अर्थातच 105 वर पोहोचलेली आहे. त्यामुळे शतकपूर्ती जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपण गेले कित्येक दिवस जर पाहतोय तर ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोनाचा धोका हा जिल्ह्यामध्ये वाढता आहे. आपण या आधीही आपण आपल्या माध्यमातून अनेक आकडेवारी आपण लाईव्हच्या माध्यमातून दिलेलीच आहे. तर आत्ताच्या घडीला अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे दोन जण हे मृत झालेले आहेत आणि दोन्ही ज्या व्यक्ती आहेत ह्या दोन्ही देवगड तालुक्यातल्या आहेत. देवगड मधल्याच ह्या दोन्हीच्या व्यक्ती आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि हे दोन्ही कोरोना बाधित आहेत. काल पुन्हा जी शिरगाव मधली 63 वर्षीय महिला आहे, तिचाही मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं होतं आणि त्याचीच ही आपण दिलेली ही अपडेट आहे. न्यूज अपडेट माध्यमातून आपण हे पोहोचवलं होतं. तर आतापर्यंत पाहिलं तर सावंतवाडी शहरामध्ये कोरोनाने शिरकाव केला नव्हता, मात्र काल जर आपण पाहिलं तर शहरामध्ये देखील कोरोना ची रुग्ण सापडलेली आहे. त्या मुलीच्या आई वडील जरी निगेटिव्ह असले तरी ती मुलगी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली आहे. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी खरोखर धोकादायक आहे आणि भविष्यात आणखीनही आकडेवारी वाढण्याची शक्यता आपल्या समोर आहे. जुळली, धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातल्या अधिकाधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. तुमचं इथंच थांबूया, धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.